झी 24 तास एक पाऊल पुढे। नंदीमध्ये पंढरपूरच्या वारीसाठी लाखो भाविक दाखल झालेले आहेत। संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं आज आळंदीतून प्रस्थान होणार आहे। माऊलींच्या पालखीमध्ये सहभागी होण्यासाठी अलंकापुरी वारकऱ्यांनी गजबजून गेली आहे। राज्यभरातून हजारो भाविक आळंदीत दाखल झालेले आहेत। पालखी प्रस्थानाचा हा सोहळा याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी भाविकांनी आळंदीत एकच गर्दी केली आहे। पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांनी रांगा लावलेल्या आहेत। दुपारी 2 वाजेपर्यंत भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं असणार आहे। दुपारी 2 ते 3:30 या वेळेत पालखी पुढे चालणाऱ्या मानाच्या दिंड्यांना महाद्वारातून प्रवेश दिला जाणार आहे। दुपारी 4 च्या दरम्यान वीणा मंडपातून पालखी प्रस्थान ठेवणार आहे। गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी माऊलींच्या पालखीचा आळंदीत 2 दिवस मुक्काम असणार आहे। पांडुरंग पांडुरंग असा जय घोष करत संत एकनाथ महाराजांची पालखी काल पैठणहून पंढरपूरकडे निघाली। संध्याकाळी 6:30 च्या सुमाराला सूर्यास्ताच्या वेळी नाथ महाराजांच्या पालखीची पादुकांची विधिवत पूजा करून हजारो वारकऱ्यांच्या साक्षीनं गोदा तीरावरून या दिंडीनं पंढरपूरकडे प्रयाण केलं। तब्बल 19 दिवसांचा प्रवास करून एकादशीच्या 1 दिवस आधी हे वारकरी आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनाला पंढरपुरात पोहोचणार आहेत। या पालखीची 413 वर्षांची परंपरा आहे। नाथ महाराजांचे आजोबा भानुदास महाराज यांच्या काळापासून या दिंडीला सुरुवात झाली आहे। पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाचा या दिंडीचा 3रा मान आहे। ज्ञानेश्वर माऊली तुकाराम महाराज आणि त्यानंतर नाथ महाराजांच्या दिंडीला दर्शनाचा मान असतो। झी 24 तास एक पाऊल पुढे।